या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। आष्टी उपसा सिंचन योजनेचं विस्तारीकरण करून याद्वारे मोहोळ तालुक्यातील 9 गावांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मंजुरी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले। तसेच भोगावती खोऱ्यात पर्जन्यमान कमी असल्यानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ बार्शी उत्तर सोलापूर तालुक्याच्या भोगावती नदीकाठचा भाग सिंचनाखाली येण्यासाठी सीना नदीवरून भोगावती नदीचं पुनर्भरण करणं, सीना भोगावती जोड कालव्याद्वारे जोडून भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। सोलापूर जिल्ह्यातील सीना भोगावती आणि आष्टी उपसा सिंचन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली। यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाच्या सचिव शैला ए, जलसंपदा विभागाचे सचिव विलास रजपूत हे उपस्थित होते। तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता ए टी धुमाळ, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।